सध्या आपल्या सर्वांना कल्पना आहे की कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने आपली खूप मोठी तयारी सध्या आहे आणि आपण ते करतही आहोत परंतु त्याचबरोबर बाकीची व्यवधानंसुद्धा आपल्याला सांभाळावी लागणार आहेत जसं की आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि मागच्या वर्षीचा अनुभव पाहता मोठ्या प्रमाणावरती पाऊस जर पडला तर पुराचं एक मोठं संकट आपल्या जिल्ह्यासमोर उभं राहतं आपल्या जिल्ह्यामध्ये मोठी मोठी धरणं आहेत नदीच्या काठा काठापर्यंत वस्ती आहे म्हणून यावेळेला आपण एक चांगला कृती आराखडा तयार केलेला आहे मागच्या वर्षीचा आपला अनुभव विचारात घेता आपण त्यामध्ये काही फेरबदल देखील केलेले आहेत आणि मागच्या वर्षी आपण अतिशय उत्तमरित्या फ्लड मॅनेजमेंट केली गेल्या जवळपास साठ सत्तर वर्षामधला सगळ्यात मोठा विसर्ग नांदूर मधमेश्वर डॅममधून आपण मागच्या वेळेला विसर्ग सोडला होता जवळपास दोन लाख क्युसेक्सपर्यंत ते पाणी गेलेलं होतं परंतु तरीसुद्धा कुठलीही जीवितहानी किंवा इव्हन प्राणीहानीसुद्धा आपण होऊ दिली नाही यामध्ये सगळ्याच विभागांमधलं एक योग्य प्रकारचं समन्वय नागरिकांनी त्याला दिलेला प्रतिसाद या सगळ्या गोष्टी होत्या तर तशाच पद्धतीचं कामकाज देखील आपल्याला करायचं आहे पाऊस चांगला पडणार असल्याचा वेधशाळेचा अंदाज आहे त्यामुळं आपण एक लघुकृती आराखडा तयार केलेला आहे ज्यामध्ये प्रत्येक विभागाची काय जबाबदारी राहील आणि ज्या वेळेला अतिवृष्टी होईल त्यावेळेला कोणी कुणाला मॅसेज द्यायचा कोणी काय काम करायचं त्या मॅसेज मिळालेल्या माणसाने पुढं काय करायचं अशी सगळी अतिशय बारकाईने व्यवस्था आपण केलेली आहे त्यामुळं मला वाटतं की समन्वय अतिशय उत्तम राहील आपल्याला काम काय करायचं आहे याबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये स्पष्टता राहील आणि त्याप्रमाणे प्रत्यक्ष काम देखील केलं जाईल नागरिकांना देखील एक विनंतीवजा सूचना अशी आहे की बऱ्याच वेळेला आपण पूर्वतयारी करत नाही आजही नदीच्या पात्राच्या खूप जवळपर्यंत ज्या लोकांनी काही गोष्टी ठेवलेल्या असतील किंवा वर्षभर वापराच्या दृष्टीने ते काही जागेचा वापर करत असतील तर ते खरं तर आत्ताच आपण बाजूला करणं फार गरजेचं आहे कारण नदीची पूरपातळी जर वाढली तर ऐन वेळेला आपली धावपळ होते विशेष करून आपल्या जनावरांसाठी जागा निश्चित करून ठेवणं आपला जो काही पिकं पीक वगैरे जे काय आपलं कापून तयार झालेले किंवा आपला जुना जो काही स्टॉक असेल तो योग्य ठिकाणी ठेवणं त्याला वरतून कव्हर करून घेणं वगैरे आणि आपण देखील थोडासा विचार करून ठेवलं पाहिजे की आपल्या घरात जर पाणी शिरलं तर मग आपण पुढे तजवीज काय राहील आपली तर ह्या सगळ्या गोष्टींची जर थोडी पूर्वतयारी नागरिकांच्या पातळीवर देखील झाली तर मला वाटतं प्रशासनाला देखील काम करणं खूप सोपं जाईल अशा प्रकारे जर आपण प्रशासन आणि नागरिक दोघं मिळून जर व्यवस्थितरित्या पूर्वतयारी करून राहिलो तर कितीही मोठा पाऊस पडला कितीही विसर्ग करावा लागला तरी प्रत्यक्ष त्याच्यापासून काही हानी होणार नाही असा माझा विश्वास आहे तर मला वाटतं आपण त्या पद्धतीने सगळ्यांनी काम करावं आणि आपण निश्चितपणाने कोणती आपत्तीला तोंड देण्याकरिता संपूर्ण जिल्हा प्रशासन संपूर्ण पोलीस प्रशासन जिल्हा परिषद महापालिका प्रशासन आणि महत्त्वाचं म्हणजे सिंचन विभाग या सर्वांचीच अतिशय उत्तम तयारी आहे त्याबद्दल कोणी काळजी करू नये